शहर के सदर में मनपा की ओर से मत्स्य विक्रेताओं के लिए आधुनिक बाजार भवन का निर्माण किया है, मगर 2011 में बने इस भवन में अभी तक एक भी दुकान शुरू नहीं हुई है। मनपा की ओर से 2011 में शहर के मत्स्य विक्रेताओं के लिए आधुनिक बाजार बनाया गया। इस बाजार में कुल 108 दुकानें और क्षेत्रों की व्यवस्था भी की गई है। 108 में से 79 लोगों ने मनपा से करार किया, मगर उन्होंने अभी तक दुकान शुरू नहीं किया है। करोड़ों रुपए से बने ये इमारत अब खाली पड़ी है। मनपा का कहना है कि 2011 से कोई विक्रेता दुकान नहीं लगा रहा है, तो इससे मनपा का आर्थिक नुकसान हो रहा है। इसी वजह से अब दबे पांव की जानकारी मत्स्य विक्रेताओं को मिले कि मनपा ये योजना बंद करी है। इस पर मत्स्य विक्रेताओं का कहना है कि इस इमारत का रूपांतर भाई समाज भवन में किया जाए। आम्ही या जागेवरचे जे बांधकाम केलेलं आहे ते नॅशनल फिशरीज डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे फिशरीज डिपार्टमेंट आहे FDSC आणि महाराष्ट्राच्या आपलं नागपूर महानगरपालिकेचे सुद्धा त्याच्यात हातभार आहे। 90% केंद्र सरकार आणि राज्य सरकारची रक्कम लागलेली आहे आणि 10% नागपूर कॉर्पोरेशनचा खर्च झालेला आहे। ज्या नागपूर कॉर्पोरेशननी आता असं म्हटलेलं आहे का बा ज्या लोकांनी होते आवंटित केलं होतं त्यांची करार केलं होतं का आम्हाला इथं मच्छी विकायची आहे, पण त्या 79 मच्छी विक्रेत्यांनी चिल्लर विक्रेत्यांनी अजून इथं आपले दुकान चालू केलेले नाही आहे आणि म्हणून ते आता आम्ही यांचं जे कॉन्ट्रॅक्ट होता ॲग्रीमेंट होतं ते आम्ही रद्द करू। रद्द करण्याचा इथं प्रश्नच उपस्थित येत नाही, कारण तिथं जातका नाही, त्याच्या अडचणी त्या सोडवल्या पाहिजे। कॉर्पोरेशन आणि सरकार वाट पाहत असेल का बा आणखीन आमच्या भोई समाजाने आंदोलन करावं तरच ते प्रश्न सुटतील। प्रश्न असे आहेत की जे चिल्लर विक्रेत्याकरता जे ओटे बनवले आहेत ते सोयीस्कर नाही आहेत, अपुरी जागा आहे, 3x3 9 चौरस मीटरमध्ये काही तिथं विक्री होऊ शकत नाही। भाजीपाला सुद्धा ठेवायचा म्हटलं तर मोठी जागा लागते, इथं तर मच्छ्याच्या दुकान आहे, मच्छ्या सेपरेट ठेवतील तरच त्या विक्री होऊ शकतात, अशा प्रकारे मोठी जागा पाहिजे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।